तंबाखू गुटख्याच्या सवयीमुळे 7 वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता. कॅन्सर झाला होता कारण की मला वाचण्याची काही हे नव्हती. जेव्हा काही मी प्रार्थना केली होती जर आयुष्य मिळाली तर मी पुढचं आयुष्य माझ्या काही कॅन्सरग्रस्त बांधवासाठी राखीव ठेवेल. देवाने मला आयुष्य दिली म्हणून मी जन्मावता बौद्ध संस्थेची स्थापना केली आणि 5 वर्षापासून सतत 15 दिवस कॅन्सरग्रस्तांसाठी काढलेले आहे. आणि माझ्या संस्थेचा उद्देश आहे तंबाखूमुक्ती अभियान राबवणे, कॅन्सर जनजागृती अभियान राबवणे आणि लोकांना युवकांना तंबाखूपासून मुक्त करणे, तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त करणे आणि जे गरीब लोक आहेत कॅन्सरबद्दल जे आदर घाबरतात त्यांना कॅन्सरबद्दल जनजागृती करणे. नक्कीच खूप चांगला उपक्रम आहे सर तुमचा. आपण जे हेल्थ फेअर आता स्टार्ट केलेलं आहे या हेल्थ फेअरची संकल्पना तुम्हाला कशी वाटली? एकदम चांगली वाटली ते आपण आमच्यासारख्या संस्थेना लोकांमुख केलं, लोकांसमोर आणलं आणि आमच्या एवढ्या संस्थांना जे लोकांसाठी कार्य करत आहेत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपल्याचा प्रयत्न आहे. खरोखरीच प्रशंसनीय आहे आणि मी मनापासून आपले आभार मानतो की आपण एवढं मोठं उपकरण राबवलं आमच्यासारख्या संस्थेला समोर आणलं जनतेच्या. जनतेने या इस्टॉलरला पण भेट द्यावी. आपण जे उपक्रम राबवलं आहे सामान्य लोकांसाठी एक चांगला उपक्रम आहे आणि सामान्य लोकांनी जास्त त्यांच्या फायद्याचा उपक्रम आहे आणि एवढ्या लोकांची संस्थांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. आणि असा उपक्रम पुन्हा राबवला जावा असं वाटतं तुम्हाला? बिलकुल राबवला जावा आणि याचा प्रचार जास्त पटीने करावा कारण सामान्य जनतेपर्यंत हे आपला उपक्रम पोहोचायला पाहिजे. आणि जेव्हा सामान्य आपला मल्हार ग्रुपतर्फे जे उपक्रम राबवला जात आहे मनापासून जेव्हा माझ्या हे होतो आहे की आपण एवढं चांगलं कार्य केलं आहे की एवढं संस्थांना एक देणगीदारांना संस्थांना आपण एक एका व्यासपीठावर आणलं आहे. सर असे म्हणजे तुम्हाला नेमकी मदत कशा प्रकारची? वेळ देऊन की पैसा? वेळ दिलं, मार्गदर्शन केलं, थोडा संस्थांना पैसा पण लागतो ते खर्च ते सामाजिक उपक्रमासाठी ते पण लोकांनी आम्हाला मदत करावी. आमच्या सगळ्या संस्थांना एक मदत दिली तर आम्ही आणखी उभारीने काम बाहेरीने काम करू आणि एक समाजात एक चांगला उपक्रम आम्ही राबवू शकतो. किती सुंदर होतो मी आणि आता माझ्या किती उद्योग केला झालेला आहे. देवाने एक मला जीवन दिलं एक तंबाखू गुटख्याच्या सवयीमुळे माणूस कसा बदलतो, एक सुंदर चेहरा कसा हेळ होतो हे मी आपल्याला हेच सांगू इच्छितो. तुम्ही शिकलेलं आहे आणि मी आपल्याला शिकलेला आय एम एज्युकेटेड फुल. मी आपल्याला एक शिकलेला वेळा समजतो कारण की तंबाखू गुटख्याच्या पुढीवर तंबाखूपासून दूर राहा हे लिहिलेलं असताना सुद्धा मी ते खाल्लो आणि तंबाखूच्या सवयीमुळे मला कॅन्सर झाला. युवकांना सगळ्यांना माझी हेच विनंती आहे की आम्ही तंबाखू गुटख्याच्या सवयीपासून दूर राहा.